ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून कळतीय. ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र फाटक महायुतीचे आता उमेदवार असतील अशी माहिती कळतीय. विद्यमान ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या विरुद्ध आता ही एक तुल्यबळ लढत होणार आहे. महत्वाची बातमी ठाण्यामधून. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. कपिल, ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र फाटक यांचं नाव आता पुढे येत आहे, त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं कळतंय, काय नेमके आणखी पुढचे तपशील? नाही, नक्कीच एकनाथ शिंदेचे निकटवर्गीय रवींद्र फाटक यांचं नाव आता ठाणे लोकसभेसाठी पुढे येत आहे आणि आता राजन विचारे विरुद्ध रवींद्र फाटक अशी लढाई आपल्या ठाण्यामध्ये पाहायला मिळू शकते लोकसभेसाठी. एकंदरीतच ह्याआधी एक रवींद्र फाटक यांनी आमदारकी लढली होती ठाणे शहरात, त्याचबरोबर आता ते पालघर जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदेचे निकटवर्गीय आहेत. त्यांना निवडणुकीचं अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. वो है त्यामुळे आता लोकसभा जी आहे ती त्यांच्यावरनी लागते अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच त्यांच्या नावाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे अशी महत्वाची माहिती जी मीडियाकडे आहे. त्यामुळे आता ही लढत कुठेतरी होणार आहे. खरं तर राजन विचारे हे एकमेव असं नाव आहे जे एकनाथ शिंदे जे ठाण्यामध्ये एक वैरी आपण समजू शकतो असं नाव आहे आणि त्यांना हरवण्यासाठी सर्वांनी आता कंबर कसलेली दिसते शिवसेना गटाने आणि तेच एक प्रमुख कारण असणार आहे ज्यामुळे रवींद्र फाटक यांचं नाव पुढे आलेलं आहे. ठीक, धन्यवाद कपिल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.